राज्यात एकीकडे पवार कुटुंबात फूट पडून अजित पवार, धनंजय मुंडे हे भाजपसोबत आलेत. या राजकीय भूकंपामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरण देखील बदलतील अशी शक्यता व्यक्त होते. तर दुसरीकडे भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे या देखील वेगळ्या विचारात असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. पंकजा मुंडेंनी वेळोवेळी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून देखील दाखवली आहे, पण आता त्या ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंकजा मुंडे यांचं काँग्रेसमध्ये स्वागत असेल असं म्हटल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पंकजा मुंडे ह्या काँग्रेसच्या वाटेवरच्या आहेत अशी चर्चा आहे. त्यांची दिल्लीमध्ये भेट, काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि स्वागत आहे त्यांचं, पंकजा ताईचं स्वागत आहे. झाली असेल तर निश्चितपणे ते स्वागतार्थ आहे. पंकजा ताई काँग्रेसमध्ये येत असतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? पंकजा मुंडे भेटल्या अजून मला त्याबद्दलची कुठली माहिती नाही. अजित पवार गटात असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत आलेत, त्यामुळे पंकजा मुंडेंचं काय अशी चर्चा असताना काँग्रेसने थेट भूमिकाच घेतल्याने येत्या काळात राज्यातील राजकीय समीकरण बदलणार का आणि पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.